कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आयुष्यात अनेक अडचणीचे, अडथळ्यांचे आणि कसोटीचे प्रसंग येतात आणि त्यावर मात करून आपण यशस्वी होतो. कधी त्या संकटामुळे आपल्याला कधी पराभवही स्वीकारावा लागतो आणि त्या पराभवातून साहजिकच आहे की खचूनही जातो. पण खचून गेल्यानंतर त्या क्षणी आपल्याला आपल्या स्वप्नांकडे बघून आपल्याला तेवढ्याच ताकदीने उभेही राहता आलं पाहिजे, कारण आपल्याला आपले स्वप्न हे महत्वाचे आहेत, संकटे नव्हे. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला नेहमी सांगितलेलं पाहिजे की हे आयुष्यातील माझे जे क्षण आहेत, अडचणीचे, अडथळ्यांचे आणि कसोटीचे प्रसंग, हे क्षण माझे एक दिवस माझं आयुष्य घडवतील, कारण त्याच प्रसंगांना समोर जाण्याशिवाय, परिश्रमाशिवाय आपल्याला विजय मिळत नाही, हे पण आपल्याला ध्यानात ठेवणं महत्वाचं आहे. त्यावरच आधारित आजचे आपले बोधकथा आहे. एक जीवशास्त्राचे म्हणजे बायोलॉजीचे एक शिक्षक होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सांगत होते की एक सुरवंटाचं फुलपाखरू कसं होतं, आणि ते समोर सुरवंटाचा कोश घेतला आणि ते विद्यार्थ्यांना समोर सर्वांना डेमॉन्स्ट्रेट करत होते, सर्वांना सांगत होते. आणि सुरवंटाचा कोष ठेवून ते विद्यार्थ्यांना समजावून सांगत असताना त्यांनी सांगितलं की पुढच्या 2 तासात हे जे फुलपाखरू आहे, म्हणजे फुलपाखरू हे कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही कोणीही या फुलपाखराला मदत करू नका, त्याला संघर्ष करू द्या, एवढं सांगून ते शिक्षक निघून गेले. विद्यार्थी वाट पाहत होते की ही घटना अखेर सुरू झाली. फुलपाखरू प्रचंड कोशातून बाहेर पडण्यासाठी तडफडत होत आणि ते प्रयत्न करत होत, संघर्ष करत होत, पण तरीही त्याला बाहेर पडण्यासाठी अजून प्रयत्न करावे लागत होते. हे विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्यांना सहन झालं नाही. त्यानं बघितलं का रे फुलपाखरू किती तडफडतोय बाहेर येण्यासाठी, आपण त्याला मदत केलं पाहिजे. आणि शिक्षकांनी सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत करू नका, या सूचनेकडे त्याने साफ दुर्लक्ष केलं. फुलपाखराला अधिक धडपड करावी लागू नये म्हणून त्याने कोश फोडला, परंतु थोड्याच वेळात फुलपाखरू मेलं, त्या फुलपाखराचा अस्त झाला, अंत झाला. शिक्षक परत आल्यावर त्यांनी सर्व समजलं, पण तेव्हा त्यांनी असं का घडलं हे जेव्हा सांगितलं त्यावेळेस सर्व विद्यार्थी यांना एकदम धक्काच बसला. मुलानं फुलपाखराला कोशातून बाहेर येण्यास मदत केली म्हणूनच त्या फुलपाखराचा जीव गेला, हेच त्याचं कारण होतं. कारण कोशातून बाहेर पडण्यासाठी फुलपाखराला जो प्रयत्न व संघर्ष करावा लागला, त्यामुळे त्याचे पंख बळकट व विकसित होतात आणि येणाऱ्या आव्हानांना झेपण्यासाठी त्याच्या अंगात एक शक्ती तयार होते. आणि त्या मुलानं फुलपाखराला त्या प्रयत्नापासून वंचित केलं, त्यामुळे त्याला फुलपाखरू मिळलं. हेच तत्व आपल्या आयुष्यात लागू करून बघा मित्रांनो. आयुष्यात प्रयत्नाशिवाय, संघर्षाशिवाय तुम्हाला स्वतःची मजबूती येणार नाही. आलेल्या तुमचं आयुष्य बरंच पुढं आहे, सर्वांचं आयुष्य समोर आहे, तर येणाऱ्या आव्हानांना झेपण्यासाठी आपल्याला ते प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आपण जर आपल्या स्वतःच्या प्रयत्नातून सामर्थ्य होण्यासाठी आपल्या स्वतःला मजबूत करू दिलं नाही, तर आपण कदाचित येणाऱ्या पुढच्या संकटाला बळी पडण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये त्यामध्ये झोकून देतो काय, हा प्रश्न पडतोय. अडथळ्यांचा सामना न करणाऱ्या माणसापेक्षा अडथळे पार करून जाणारी माणसं अधिक सुरक्षित असतात. आपण सर्वांनाच समस्या भेडसावत असतात, त्यामुळे काही काळ आपल्याला नाउमेद झाल्यासारखंही वाटतं, पण अशा परिस्थितीत बहुतेक माणसं निराश होतात. परंतु यशस्वी माणसं स्वतःची हिंमत हरत नाहीत, स्वतःच्यावर स्वतःवर विश्वास ठेवतात. माझी वेळ जरी सध्या वाईट चालू असेल, पण माझं स्वप्न मोठं आहे, त्या स्वप्नाचं मी काही झालं तरी पाठलाग करेल, कारण हे जे माझे जे आजचे कसोटीचे संकटाचे त्रासदायक असे जे क्षण आहेत, हे क्षण मला स्वतःला मजबूत बनवत आहेत, हेच मला त्या कोशातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहेत. म्हणून तुम्ही स्वतःवरची आत्मविश्वास कधीही ढिळू देऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लढत राहा, कारण कधीही उशल एक चांगला खलाशी शांत समुद्रात तयार होत नाही, हे पण आपल्याला ध्यानात ठेवावे लागेल. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.